आहोत कोलंबी भात. कोलंबी भाताला लागणारं साहित्य 4 वाटी तांदूळ, कोलंबी, टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आणि मसाल्यातील पदार्थ मीठ, तिखट, गरम मसाला, दालचिनी आणि तमालपत्र. तांदूळ अर्धा तास आधी भिजत घालणार आहोत. पाणी निथळून काढायचं असतं. तांदूळ भिजून ठेवलेले आहेत. आता प्रथम आपण हे वाटप वाटून घ्यायचं. कोलंबी भातामध्ये जर बटाटा कोणाला आवडत असेल तर बटाटा आपण घालू शकतो आपल्या आवडीनुसार. चटपट कोलंबी भात करताना प्रथम तूप गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. घालायचे दालचिनी, नंतर घालायचं तमालपत्र, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरचीचं वाटण घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. त्याला बिर्याणी मसाला आपल्याला आवडत असेल तिखट त्याप्रमाणे घ्यायचं. आपण थोडं टाकायचं मीठ. त्यामध्ये टाकायचे कोलंबी हळद लावलेली. म्हणजे हळद लावून ठेवायचे 5 किलोनंतर. त्यामुळे तेलामध्ये परतून घ्यायचे कोलंबी. नंतर पाणी टाकायचं. लिंबाचा रस पिळायचा आहे. त्याच्यामुळे तांदूळ अखंड राहतो. तांदूळ तुटला जात नाही. भात अख्खा दिसतो आणि स्वाद म्हणजे स्वादला पण ते चांगलं लागतं. टेस्टला छान लागणार. थोडेसे आंबट. हां, तवा चांगली उकळायचं.
चांगली उकळी आल्यानंतर वाटावर झाकण मारायचं पाण्यानंतर आता शिजू द्यायचं सगळं भातातलं पाणी सुकत आलं ना की मग त्याच्यावर झाकण आणि मग ते बारीक गॅस करून 5-10 मिनटं ठेवायचं आहे. आता आपला झटपट कोलंबी भात तयार आहे. वरून कोथिंबीर घालायची गार्निशिंगसाठी. झटपट कोलंबी भात तयार. हां, सोनूला आवडणारा कोलंबीचा भात तयार.